Luciana della Monza. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, 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 Hare Hare, Hare Rama, Hare
विठोबाचे नाम एक नाम आहे विठोबाचे नाम एक गौरे आम्ही विठोबाचे नाम एक गाव आहे विठोबाचे नाम अनेक काम नाही आता माझे काम नाही Ah, 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 ah.
एक गावे आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम एक गावे आम्ही एक गावे एक गावे आम्ही एक गावे आम्ही एक गावे आम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे मोडून या माझ्या सुखमा दुसरा मोडून या माझ्या सुखमा दुसरा की
चाले Oh,
संतजा त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुगा ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावर या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या विठार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि ज्यांच्या प्रांगणामध्ये होते ते मल्लिकार्जुन मंदिर ना तालुका शिरोळ जिल्हा पुणे नावरे या ठिकाणी. खऱ्या अर्थानं 50 वर्ष हे सप्त्याला कम्प्लीट होत आहे आणि 50व्या वर्षात पदार्पण करत असताना सुवर्ण महोत्सवाचा हा कीर्तन सोहळा आहे आणि सेवेसाठी निवडलेला अभंग देहूनिवासी संत जगद्गुरु तुकोबार आहे. नामपर प्रकरणातील भगवंताचं नामाचं महत्त्व शिकवणारा हा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबार आहे असं म्हणतात, एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही. आता आम्ही विठ्ठलाचं गुणगान गाऊ, बाकीच्यांचं इथं काम आहे की नाही नंतरचा प्रश्न आहे, पण खऱ्या अर्थानं हिंद्री सेंद्री दैवतांचा इथं काही काम नाही. आणि मग हे सगळं करण्याकरता संतांना काय करावं लागलं? मोडोनी या वाटा सूक्ष्मदुस्तर केला राज्यभार चालायसा. लहानातल्या लहान वाटा मोडाव्या लागल्या, ज्या डोळ्यालाही दिसत नाही त्या वाटा मोडाव्या लागल्या आणि पंढरपूरची अशी सुलभ वाट संतांना करावी लागली. आणि मग ही सुलभ वाट केलेली या वाटेनं संतांनी काही साधनं दिली आणि मग तुकोबाराय म्हणतात ती साधनं कोणती? तर लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. मृदुंग लावायचा आहे, टाळ घ्यायचा आहे, विना घ्यायचा आहे आणि पंढरपूरच्या दिशेनं जयघोष करत विठ्ठल नामाचा रस सेवन करायचा आहे. यासाठी पंढरपूरला जायचं आहे आणि ते करताना संतांना लहानातल्या लहान वाटा मोडाव्या लागल्या. म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायसा. खऱ्या अर्थानं संतांनी हे सगळं तत्वज्ञान लिहून ठेवलं, मार्गही दाखवून ठेवला आणि मग या सगळ्या वाटेनं गेल्यानंतर तुमच्या महापातकातलं पातक क्षणभरामध्ये जळून जाईल आणि तुमचं चांगलं होईल हे जगद्गुरु तुकोबार शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुकोबार असं म्हणतात, तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे किंवा 80 हित हेळा मात्रे. क्षण पापनी ना लवती ना लवती तेवढ्या वेळात तुमचं असणारं पाप क्षणार्धात निघून जाईल. महापातकातलं पाप निघून जाऊ शकतं हे नामाच्या तत्वज्ञानावर. आणि मग हे करण्याकरता संतांना काय करावं लागलं? तर मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायसा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विठ्ठल नियोजन चांगल्या पद्धतीने, माईक सिस्टीम चांगल्या पद्धतीने आहे. खऱ्या तर असं निवसता सुद्धा तुम्हाला. आणि सगळ्यात आधी मी आभार मानतो ज्या माणसाने सहकार्य करून लवकरात लवकर जागा खाली करून दिली त्या लोकांसाठी टळ्या वाजवा. या प्रांगणामध्ये 50 वर्ष कम्प्लीट होत असताना जागेची अभावी आपल्याला मंदिरातच कीर्तन करावं लागत होते, पण आज या प्रांगणामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. मल्लिकार्जुनांचीच खऱ्या अर्थानं ती इच्छा असावी म्हणून या ठिकाणी एवढा मोठा सोहळा होतोय. या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं दोन आपल्याला मृदुंगमणी लाभलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं साठे महाराज आहेत आणि धर्माधिकारी महाराज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनाचा खरा आत्मा आहे मृदुंग आणि तो मृदुंग या ठिकाणी वाजला जाणार आहे. दोन या ठिकाणी महाराज आपल्याला लाभलेत. आयन सगळी गायनांची फलटण आपल्या या कीर्तन सोहळ्यासाठी आहे आणि जवळजवळ ते 11 दिवस या ठिकाणी कीर्तनाला साथ देणार आहे. हे सगळे गायक मंडळीचं आता सगळ्यांची नावं घेत बसतो त्याच्यात वेळ जाईल, म्हणून सगळे गायक मंडळींचं या ठिकाणी आभार मानूया. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं मल्लिकार्जुन भजनी मंडळातील सगळे टाळकरी आणि त्यानंतर विणेकरी. खऱ्या अर्थानं कीर्तनाचा दुसरा भाग म्हणजे विणेकरी. विणेकरीला अधिकार असतो आणि तो विणेकरी त्या विणेकऱ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या संमतीसुद्धा सत्ता चालत नाही ते व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण प्रकाश काका रिसवड चालक मल्लिकार्जुन दिंडी सोहळ्याचे. आणि खऱ्या अर्थानं दुसरे चालक व्यासपीठ चालक आहे हरिभक्त पारायण श्री शांताराम महाराज हंडे अध्यक्ष पसायदान संस्था नाहोरे. आणि खऱ्या अर्थानं तिसरे या ठिकाणी आपल्याला असणारे व्यासपीठ चालक लाभलेले आहेत हरिभक्त पारायण श्री श्यामकांत महाराज साठे चालक मल्लिकार्जुन दिंडी सोहळाचे. आणि या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी अनेक वर्ष सप्ता चालतो आणि खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ आपल्याला चालक लाभलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ज्यांच्या कृपादृष्टीनं आणि ज्यांच्या पावलानं पावन झालेली ही भूमी, संतराज महाराज या ठिकाणं वास्तव्य करणारे वाळकी देवस्थानामध्ये, खऱ्या अर्थानं त्यांची रांजणगाव बेट म्हणतात ते महाराज या ठिकाणचं वास्तव्य खऱ्या अर्थानं त्यांच्या पावलानं पदस्पर्शानं पुणेच झालं. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची प्रेरणा तुम्हाला मला मिळाली ते वैकुंठवासी हरिभक्त पारायण विठोबा गेनबा साठे मामा
यांच्या प्रेरणेनं अनेक वर्ष हा सप्ताह चालतो आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं आणि जे जवळजवळ 11 कीर्तनकारांकडून तुम्हा सर्वांचं आभार मानून सुवर्ण महोत्सवाच्या असणाऱ्या कीर्तनाला आपण सुरुवात करूया. विठ्ठल आपण सगळी मंडळी 50 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत, वयाच्या नाही बरं, सप्त्याच्या वयाच्या. कुणी कुणी वर सप्ताह हा 50 वर्ष पहिल्या वर्षापर्यंत आत्तापर्यंत आज तागायत पाहिला असं कुणी आहे? 50 वर्ष, हात वरती करा. वाह क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी ज्यांनी 50 वर्ष हा सोहळा पाहिला, खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान माणसं आहात की 50 वर्ष सुवर्ण महोत्सव हा सोहळा तुम्हाला आज पाहण्याचं भाग्य मिळालं आणि त्या भगवंताचे आभार माना की तुम्हाला 50 वर्ष त्या भगवंतानं हा सोहळा पाहण्यासाठी ठेवलं. म्हणून आपण सगळ्यांनी भगवंतासाठी टाळ्या वाजूया. जीवन फार सुंदर आहे, त्याला सुंदर बनवण्यासाठी तर हा अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी घेतला जातो, नामाचा यज्ञ गावागावी घेतला जातो. कारण काय? तर समाजामध्ये असणारं परिवर्तनासाठी संतांची जी लढाई होती ती लढाई पुढे नेण्यासाठी कीर्तनकाराची फळी तयार झाली आणि या कीर्तनकारांनी संतांचे विचार पुढे घेऊन जावे म्हणून हे कीर्तन रूपी पुष्प प्रत्येक गावामध्ये गुंफलं जातं. कोणाचं 12 वर्ष आहे, कोणाचं 25 वर्ष आहे, कोणाचं 50 वर्ष आहे, कोणाचं 75 वर्ष आहे, अशी अनेक वर्ष गावोगाव सप्ते होण्याचं कारण नामाचं तत्वज्ञान पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून या सप्त्यामध्ये काही परंपरा आहेत. पहिला दिवस हा नामपर असावा, नंतर जे दिवस ठरलेले आहेत आणि शेवटचा मात्र काला प्रकरणातील अभंगावर असावा. म्हणून सुरुवात ही नामपर प्रकरणातील असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतील नामाचं महत्व सांगून देणारा अभंग आपण घेत आहोत आणि तो घेतलेलाही आहे. केवळ नामाच्या तत्वज्ञानावर आपण मोठे होतो, नामाच्या तत्वज्ञानावर संतांनी क्रांती निर्माण केली आणि हे सगळं करण्याकरता संतांना किती कष्ट सोसावे लागले याचा बारकाईनं जर अभ्यास केला तर ज्ञानोबारायांच्या चरित्रापासून ते निळोबारायांच्या चरित्रापर्यंत सगळ्या संतांना संघर्ष करावा लागला. काळ वेगवेगळा असेल पण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी त्यांच्या पुढे आव्हाने होती आणि ती आव्हाने परतून लावण्यासाठी संतांचा जन्म प्रत्येक काळामध्ये झाला आणि त्या काळामध्ये त्यांनी नामाशिवाय दुसरं काहीच सांगितलं नाही. म्हणून नाम किती महत्वाचं आहे तर जगाच्या पाठीवर कुणी असा एकही माणूस असा नाही की नाम घेता वाया गेला. ऐकलंय का कुणी असं? नाम घेणारा मनुष्य वाया गेला असा इथं तुम्हाला दिसणारच नाही. म्हणून नामाचं एवढं महत्व आहे की तुम्ही आम्ही नामाशिवाय तरू शकत नाही. तुम्हाला उदाहरण देऊन जाईल. आपण माणसं जीवन जगत असताना कीर्तनकार मंडळी सांगतात माळा घाला, तप करा, जप करा, नामस्मरण करा, पण आपण किती ऐकतो ते आपल्यावर अवलंबून आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जरी आमचं नाही ऐकलं तरी शेवट तुम्हाला भगवंताचं ऐकावंच लागतं आणि जरी भगवंताचं नाहीच ऐकलं तरी शेवटी मात्र माणसं तुम्हाला ना मला उचलताना, किती आपण नास्तिक असलो तरी उचलताना लोक म्हणतात राम नाम सत्य है आणि ते म्हटल्यानंतरच तुम्हाला मला अग्निडाग दिला जातो. आणि जरी गळ्यात माळ नसली तरी तुमच्या माझ्या गळ्यात तुळशीची पानाची माळ घातलीच जाते. मग विचार करा, मृत्यूनंतर त्या माळेचा तुम्हाला मला उपयोग आहे का? तर थोड्या अंशी असेल, पण जिवंतपणे जर मी माळ घातली तर त्या माळेचा निश्चित मला उपयोग असेल हे ज्याला कळलं त्याला तत्वज्ञान कळलं. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांनी केलेली क्रांती, या क्रांतीच्या विचारावर जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस झाले. ज्ञानोबाराय पाया, नामदेवरायानं विस्तार करावा, एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा खांब द्यावा आणि असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर बाकीच्या संतांना नाम द्यावं आणि नंतर वारकरी संप्रदायाचा कळस कुणी व्हावं? जगद्गुरु तुकोबारायांनी. मग तुकोबारायांचं थोडंसं थोरपण पाहूया, पुढे कीर्तनाकडे वळूया. जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत होणे नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा काळ आहे छत्रपती शिवरायांच्या काळातला, 17वं शतक आहे आणि 17व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारांची क्रांती पहा. तुकोबारांनी सगळ्या मर्यादा तोडल्या होत्या म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस झाले. पण ज्ञानेश्वरांचा जर हरिपाठ पाहिला तर ज्ञानेश्वरांनी स्वतःचं मत त्या हरिपाठात मांडलं आणि ते हरिपाठातलं मन मांडताना ज्ञानोबरांनी क्रांती निर्माण केली आणि त्या क्रांतीवर ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाच्या पलीकडं हरीच्या पलीकडं दुसरी भक्ती सांगितली नाही आणि ही जी भक्ती वारकरी संप्रदायानं मान्य केली त्यात ज्ञानेश्वर मात्र वारकरी संप्रदायाचा पाया ठरले. मग एक धर्म असताना संतांना दुसरा धर्म उभा का करावा लागला? एक धर्म होता, त्या धर्मामध्ये जातीच्या उतरंडी होत्या, संतांना त्या मान्य नव्हत्या. मग संतांना जातीच्या उतरंडी मान्य नव्हत्या, वर्णव्यवस्था मान्य नव्हती, स्त्री पुरुष गुलामता मान्य नव्हती, समानता मान्य होती. मग संतांना दुसरा धर्म का स्थापन करावा लागला? आणि तोही वाळवंटात.
मग ज्ञानेश्वरांच्या साथीनं नामदेवानं दुसरा धर्म उभा केला, तो वाळवंटामध्ये. मग वाळवंटात धर्म उभा करताना नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव राह्यांना एक धर्म सापडला, तो धर्म असा, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आणि या भागवत धर्माने गुलामीला मुक्त केलं, स्त्रीला मुक्त केलं, आणि स्त्रीला पहिला अधिकार देण्याचं काम नामाचा तत्वज्ञानावर संत नामदेवरायांनी जनाबाईला हे व्यासपीठ चालवण्याचा अधिकार असणाऱ्या वाळवंटामध्ये दिला. म्हणजे स्त्रियांना गुलामीतून मुक्त केलं आणि स्त्रीला हे व्यासपीठ चालवण्याचा अधिकार संत नामदेवानं ज्ञानेश्वरांच्या साक्षीनं जनाबाईला दिला. आणि त्या जनाबाईनं हे व्यासपीठ चालवावं, एक धर्मामध्ये स्त्री गुलाम होती तर भागवत धर्मामध्ये स्त्रीला गुलामीतून मुक्त केलं आणि चक्क व्यासपीठ चालवायचा अधिकार दिला. मग हा अधिकार जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. पण तुम्ही सध्या कुडगूर फडलाय बहीण माझी लाडकीमध्ये, त्यामुळे तुम्ही किती ऐकाल आणि काय करसाल हे मला सांगता येणार नाही. तुम्ही त्याच्यामधून थोडं बाहेर या आणि कीर्तन थोडं चाणाक्ष बुद्धीने ऐका, म्हणजे तुमच्यामध्ये परिवर्तन होईल. विठ्ठल पहा, संत किती प्रगल्भतेने विचार मांडतात. आणि एवढे विचार मांडताना विठ्ठलाच्या पलीकडं एकाही संतांनी विचार मांडला नाही. आणि हा विचार मांडताना सगळ्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठल होता. त्या विठ्ठलाला कुणी हरी म्हटलं, कुणी पांडुरंग म्हणलं, कुणी केशवराज म्हटलं, हे सगळं म्हणताना एकमेव पंढरीचा पांडुरंग जो वेटेवरती उभा आहे, ज्यानं उभा केला, त्या पुंडलिकाला संत अजिबात विसरले नाही. म्हणून आपली वारकरी संप्रदायाची घोषणा जी सुरू झाली ती पुंडलिकापासून सुरू झाली. बोला पुंडलिका वरदा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, म्हणजे ही जी घोषणा पुंडलिकाशिवाय सुरू होत शकत नाही आणि छत्रपती संभाजीराजांच्या शिवाय ती पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाने सगळ्यात शेवटी संभाजीराजांचा अलीकडच्या काळात नाव घ्यायला सुरुवात केली. कारण का? तर छत्रपती संभाजीराजानं धर्म राखला आणि धर्म राखल्यामुळे तुम्ही आम्ही टिकलो, म्हणून छत्रपती संभाजीराजांचं शेवटी नाव घेतलं जातं. पहा बरं, हे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्र राज्य असं आहे, इथं सगळ्या संतांनी क्रांती निर्माण केली. ज्ञानोबाराय इथंच जन्माला आले, तुकोबाराय इथंच जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज इथंच जन्माला आले, छत्रपती संभाजीराजे इथंच जन्माला आले. या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतला, म्हणून बांधवांनो या महाराष्ट्राला क्रांती निर्माण झाली आणि हा महाराष्ट्र शांततेचं प्रतीक ठरला. इथं स्त्रियांना इज्जत दिली जाते. पण बांधवांनो कलकत्त्यात जी घटना घडली ना बांधवांनो, ती काळीमा फासणारी घडली. की भर एका डॉक्टरवर बलात्कार सामूहिक पद्धतीने केला, त्या गोष्टीचा मी कीर्तनातून निषेध करतो. बांधवन माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं हा संतांनी दिलेला विचार आम्ही विसरलो काय अलीकडच्या काळामध्ये. म्हणून आम्हाला हा विचार संतांचा समाजापर्यंत पोहोचवावा लागेल आणि हा विचार पोहोचवणारी संत मंडळी क्रांती निर्माण करून गेली. पहा जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत, स्त्रियांकडे पाहण्याची भावना पहा छत्रपती शिवर आपलं जगद्गुरु तुकोबारायांची काय भावना आहे. तुकोबाराय ध्यानाला बसलेत, काही लोकांनी तुकोबारायांकडे एक सुंदर मुलगी पाठवली तुकोबारायांना बदनाम करण्यासाठी, तुकोबारायांकडे ती मुलगी गेली, तुकोबाराय ध्यानाला बसलेत, तुकोबाराय अंतरंगातून पाहतात की ही मुलगी असणारी चाळे करते. आणि तुकोबारायांनी डोळे उघडले आणि त्या मुलीकडे पाहिलं आणि त्या मुलीला विचारलं तू अशी चाळे का करते. ती म्हटली ज्यांनी मला पाठवली ती तुम्हाला बदनाम करण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात मी बदनाम होईल का नाही माहिती नाही, पण तुझ्यात मात्र परिवर्तन 100% होऊ शकतं. आणि तुकोबाराय म्हटले बाई मी तसा विष्णुदास तैसे ना, माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. माई तू मला आईसारखी आहेस, तुला जे मनामध्ये संकल्पाने ज्यांनी पाठवली तसे आम्ही विठ्ठलाचे वीर नाही. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात असं, आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर. आम्ही खऱ्या अर्थानं विठ्ठलाचे वीर आहोत आणि आम्ही भक्तीमध्ये दंग जरी असलो तरी जशाच तसे उत्तर देण्याची ताकद माते आम्हा संतांमध्ये आहे. म्हणून तुला आम्ही माते समान समजतो आणि स्त्रीला माते समान समजणारा हा महाराष्ट्र ज्या तत्वज्ञानावर उभा राहिला ते तत्वज्ञान छत्रपती शिवरायांना घ्यावं आणि शिवरायांना सुद्धा परस्त्रीचा सन्मान करावा हे तू
तुकोबारांच्या संगतीचा परिणाम छत्रपती शिवरायांना झाला. पहा, तुकोबारांच्या चरित्रात छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या चरित्रात तुकोबाराय असल्याशिवाय एकमेकाचं चरित्र कम्प्लीटच होत नाही. म्हणून भक्ती आणि शक्ती एकत्र आल्याशिवाय वारकरी संप्रदाय पूर्ण होऊ शकत नाही, हे ज्याला कळलं ना त्याला तत्वज्ञान कळालं. म्हणून तुम्हाला मला जीवन जगत असताना क्षत्रियांचा राजा असणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय वारकऱ्यांचे कैवारी तुकोबाराय हे दोन वीर खऱ्या अर्थाने एक वारकरी संप्रदायातले आणि एक असणारे छत्रपती शिवराय स्वराज्यातले स्वराज्य असणारे संरक्षक किंवा स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज क्रांती निर्माण करणारे. आणि दोघांच्याही पद्धतीमध्ये एक स्वराज्याची पद्धत एक वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पद्धत याच्यामध्ये साम्यता काय आहे पहा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये भेदाभेद नाही आणि हा भेदाभेद म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेदाला थारा नाही, इथं अमंगळ आहे भेदाभेद करणारा. आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात सुद्धा 18 पकड जाती एकत्रित करून स्वराज्याची मूठ बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा भेदाभेद करत नव्हते. म्हणून अंगरक्षकापैकी 4 ते 5 अंगरक्षक छत्रपती शिवरायांचे मुसलमान होते. जण वाघनखे द्यावे रुस्तमी जमाज खान तो मुसलमानाचा होता. 1200 पठाण छत्रपती शिवरायांकडे होते आणि ब्राह्मण समाजाचा असणारा खिंड लढवणारा बाजीप्रभू देशपांडे हा सुद्धा ब्राह्मण कुळातील असणारा आणि त्याच कुळामध्ये असणारा अष्टप्रधान मंडळ सुद्धा ज्यांच्या हातात होतं त्याच्या जवळजवळ कित्तरी पटीने ब्राह्मण समाज होता. कित्तरी तलवारी ज्यांच्या हातात होत्या, रामोशी होता, मांग होता, चांभार होता, तेली होता, कुणबी होता, धनगर होता, मराठा होता, साळी होता, कोळी होता, सगळ्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांनी तलवार दिल्या आणि समान अधिकार देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. इथं जाती भेदाला थारा नव्हता आणि हे कुणाच्या विचारावर घडलं, ते तुकोबारांच्या विचारावर शक्ती घडली. म्हणून भक्ती आणि शक्ती एकत्र आली म्हणून महाराष्ट्रात मध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती हा महाराष्ट्र पवित्र झाला. आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पवित्र झालेली माणसं छत्रपती संभाजीराजांच्या त्यागानं पवित्र झालो आणि छत्रपती संभाजीराजांना शेवटचं देह बलिदान दिला आणि त्यानंतर वारकरी संप्रदायातला भगवा ध्वज आनंदानं वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज आनंदानं पंढरीच्या दिशेनं निघाला आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी एकरूप झाला आणि सगळे वारकरी पांडुरंगाच्या पायाशी एकरूप झाले. याचा अर्थ त्या पांडुरंगाकडं असं काहीतरी असलं पाहिजे म्हणून सगळे संत त्या पांडुरंगाच्या पायाशी एकरूप झाले आणि त्या पांडुरंगाला मागताना संत असं म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा असं दान माझ्या पदरात टाक की तुझा विसर झाला नाही पाहिजे. मग याचा विचार करा, जर जगद्गुरु तुकोबाराय विसर पडला नाही पाहिजे असं म्हणतात तर त्या विठ्ठलाक निश्चित काहीतरी जगापेक्षा वेगळं असलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, हा विठ्ठलच असा आहे की याच्या पलीकडे मला दुसरं काही दिसत नाही आणि आम्ही एकाच त्याच गुणगान कसं गाऊ. Yeah.
विठोबाचे नाम आणि कापी काम नाही आता. आम्ही एकच विठ्ठलाचं गुणगान गाऊ, बाकीच्यांचं काही काम नाही म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे. त्या विठ्ठलाला भजणारे होते. ज्यांनी ज्यांनी विठ्ठलाला जवळ केलं त्यांच्या त्यांच्या जीवनात क्रांती निर्माण झाली. मग विठ्ठल असा काहीतरी असावा की म्हणून सगळ्या संतांचं मन त्यांच्याकडे वळलं. विठ्ठल हा सगुण निर्गुण आहे आणि त्या देवाला काहीच लागत नाही, एकमेव देव आहे. म्हणून तुकोबार आले नाही, बाकी आणि कापी काम नाही आता. म्हणजे आखाड महिन्यातल्या देवांचं इथं काही काम नाही. आखाड महिन्यात वारी चालती, त्यामुळं माग राहिलेल्याने उगच साठवायला जा, नटवायला जा, याला बकरू कापन, त्याला कोंबडं कापन, त्याला सिंदूर थाप, या उद्योगाच्या नादी लागायचं नाही. त्यांचं काहीच काम नाही हेंद्री सेंद्रिय दैवताचं, पण आपली लोकं त्याच्या नादी लागल्याशिवाय राहतच नाही. तिकडं मात्र काहीही करायला लावते आणि तिकडं काहीही करतात. पण संतांनी सांगितलं ज्या विठ्ठलापाशी येणार आहे त्याला काहीच लागत नाही, काहीच न लगे एक भावची कारण. फक्त त्या देवाला भाव द्या आणि भाव दिला की 100% त्या देवाच्या भक्तीनं तुमच्या जीवनाचं सोनं झालं. आमच्यासारख्या कीर्तनकाराने किती सांगू द्या, पण लोक ऐकती नाही. ज्ञानेश्वर सांगून गेले, तुकोबाराई सांगून गेले, निळोबाराई सांगून गेले, पुढे असणारे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज सांगून गेले. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशानं पावायचा नाही. सांगितलं तरी लोकांनी ऐकलं नाही. मग लोक नेमकी ऐकणार का हा मोठा प्रश्न आहे. 21व्या शतकात आपण आज जगत असताना संतांचा काळ जर पाहिला तर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांचा काळ, आणि ज्ञानोबारांना जे गमक सापडलं विठ्ठलाचं नामाच्या तत्वज्ञानानुसार, तेव्हा ज्ञानोबारांनी क्रांती निर्माण केली. आणि मग त्या क्रांतीवर ज्ञानोबारांनी सांगितलं, बाबा हो, हे ढीगभर कर्मकांड बाजूला करा आणि फक्त नामाच्या तत्वज्ञानावर तुमच्या जीवनाचा मोक्ष प्राप्त करून घ्या. आणि मोक्ष प्राप्त करून तुम्हाला पाहिजे तेवढं पुण्य हे नामाच्याच तत्वज्ञानावर मिळू शकतं आणि ते विठ्ठलाच्या पायापाशी. पण लोकांनी ज्यांनी ऐकलं त्यांचं सोनं झालं, आणि जी लोक झोपेचं सोंग घेऊन ऐकत नव्हती ज्ञानेश्वरांनी त्यांना सुद्धा जागं केलं. आणि ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागं करणं फार अवघड आहे बरं. आता अख्ख्या लोकांना माहिती ना गावात की सप्ताह हा 7 सुरू होणार आहे. बऱ्याच लोकांनं झोपेचं सोंग घेतलंय, ते पार 9:15 झोपेचं सोंग निघून जाईल. 9:15 बरोबर गर्दी होईल. आणि काही काहींनी असं झोपेचं सोंग घेतलं ना, महाराज पाहून कीर्तनाला येणारे लोक आहे. पहिला ज्याला यूट्यूबवर टाकायचा हशी तो का चला बो याच्या कीर्तनाला. कीर्तन म्हणजे परिवर्तन, कीर्तन म्हणजे नौटंकी नाही, कीर्तन म्हणजे विनोद नाही. विनोद हा प्रसंगापुरता त्या विषयाला गांभीर्यानं घेणारा विनोद कीर्तनात चालू शकतो, आणि हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. म्हणून खऱ्या अर्थानं संतांनी जी क्रांती केली ती पहिली क्रांती ज्ञानोबारांनी विठ्ठला संदर्भात भाष्य करताना ज्ञानोबारांनी केलं. मग ज्ञानोबारांना काय जाणवलं असं? ज्ञानोबारांनी पाहिलं, अरे 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 सगळा समाज मी पाहतो तर हा सगळा समाज भक्तीकडं, ज्ञानाकडं, वैराग्याकडं आणि देवाकडे यायची ऐवजी हा नको त्या देवाकडं, भक्तीकडं, वैराग्याकडे चाललाय. आता तीच वैराग्य चुकीचं होतं, भक्ती चुकीची होती आणि देवही चुकीचा होता आहे ज्ञानोबारांनी पाहिलं. मग ज्ञानोबारांनी तपासून विचारलं, तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून करता? ते म्हटले, काही नाही, आम्हाला त्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही करतोय आणि आम्हाला याच्यात पुण्य मिळणार आहे असं त्यांनी सांगितले. काय सांगितले त्यांनी? म्हणले, त्यांनी सांगितले म्हणले, नारायण नागबोळी काल सर्पयज्ञ मंगळाची शांती, आईची शांती, बापाची शांती, पितृदोष मातृदोष उदक शांती. ह्या शांतीत मेलो आम्ही बरं का. ह्या शांत्या करू करू पार उलथे पालथे झालो. लग्न होत नाही म्हणून शांती झालं, लग्न बायको नांदाना म्हणून शांती, आणली बायको पोरं होईना म्हणून शांती, झाली पोरं शाळेत जाईना म्हणून शांती, गेली शाळेत नापास होतेत म्हणून शांती, ठेवली घरी नीट राहीना म्हणून शांती, आली 25 वर्षाची लग्नाच्या वयात आली लग्न जुळाना म्हणून शांती, परत लग्न झालं म्हणून शांती, बायको नांदाना म्हणून शांती, परत पोरं होईना म्हणून शांती. अशी करता करता त्याचं ज्याची पहिली शांती झाली तो वयस्कर झाला आणि त्याला नातू झाला, नातू झाला आणि आजोबांनी आटपलं आणि आजोबाचे 2 विधी झाले आणि चौथा तिसरा विधी पिंड मांडलं आणि कावळा साधारण 9:30 शिवतो. कावळा काय 10 वाजेपर्यंत शिवला नाही. लोक म्हणली परत शांती, म्हणजे मेलं तरी शांतीने आम्हाला सोडलं नाही. संतांनी सांगितलं ही शांती बाजूला करा आणि ओनली क्रांती करा, त्या क्रांतीने तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं होईल. आणि मग ज्ञानोबारांनी विचारलं, या शांती जर आम्ही बाजूला गेली, कर्मकांड जर बाजूला केलं, माऊली आम्हाला पुण्य कसं मिळेल? तर जगाची माऊली म्हणते, ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं त्या भगवंताचं फक्त मुखातून नाम घ्या, तुम्हाला पुण्य मिळून जाईल. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मन हरि मन हरि मन हरि मन.
माग हरी मुखे म्हणा, प्रामाणिकपणे हात वर करा बरं म्हणणारे. म्हणजे सप्ताह आम्ही उकाच उकताच घेतला आहे ना, मग हरिमुखे आम्हीच म्हणा, टाळे आम्हीच वाजवा, पखवादे आम्हीच वाजवा. तुम्ही फक्त आपलं हसवलं की हा, मग हे नाम म्हणायचं कोण माग? जर नामाशिवाय तुमचा माझा उद्धार होणार नसेल तर विचार करा, हे दोन नामं घेतल्यानं किती तुम्हाला म्हणजे हे मिळणार आहे, मोक्षाची प्राप्ती मिळणार आहे किंवा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. फक्त दोनच नामं घ्यायच्यात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? बाकी सोपं आहे. हे दोन नामं घेण्याऐवजी तुम्ही काय काय उद्योग करता ते ज्यांनी त्यांनी तपासून पहा. म्हणजे तुमच्याकडं मोबाईल असून सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग हॅलोला करताना तर हॅलो बाजूला करा आणि रामकृष्ण हरी म्हणा. आजपासून तुमचा मोबाईल वाजला रे वाजला, रामकृष्ण हरी बोला माऊली. पहा तुम्ही हे बोलून पहा, पुढच्याला आपोआप रामकृष्ण हरी म्हणावा लागलं आणि रामकृष्ण हरी कळाला की तुम्हाला नामाचं महत्त्व कळालं. आणि मग या नामाच्या महत्त्वानं एवढं पुण्य तुमच्या माझ्या पदरात केवळ पांडुरंगाचं नाव घेतल्यानं जर मिळणार असेल तर त्या पांडुरंगाचं नाव तुकोबाराय म्हणतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आपण सगळेजण एकमुखाने विठोबाचं गुणगान गाऊया. का? तर त्या विठोबाकडे एवढी ताकद आहे की तुमचा पापाचा सुद्धा डोंगर जाळून टाकण्याची ताकद त्या एका विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐका नामाचा महिमा. आपण सगळ्यांना जर पापाचे पर्वत जाळायचे असतील तर माझ्या मागे म्हणा Oh, my God.
कोण कोण श्रावण पाळीत आली ना इम्युनिटी पॉवर, याला म्हणतात इम्युनिटी पॉवर, विठ्ठल ताकदीची इम्युनिटी पॉवर. आणि या विठ्ठल नामाच्या इम्युनिटी ताकद एवढी आहे की ज्याला डोळे नाही त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्याला कान नाही त्याचा हरिपाठ पाठ आहे. आता तुम्ही म्हणाल कसं पा विठ्ठलाची ताकद, या आळंदीला कधी आलात तर ज्याला डोळे नाही त्याची ज्ञानेश्वरी पाठ दाखवतो, ज्याचे कान नाही त्याला हरिपाठ पाठ आहे. पा आता कसं आहे, ज्याला डोळे नाही त्याला एक बुद्धी देवानं दुसरी दिली ती संवेदना, आणि ज्याला कान नाही त्याला डोळे देवानं चांगले दिलेत मुवमेंट पाहण्यासाठी. पा ज्याला डोळेच नाही तो जर हरिपाठाला बसला त्याचं त्याचं सगळं लक्ष कुठं असतं माहिती का, सगळे इंद्रिय त्याचे जो बोलतो ना माईकवर त्याच्यावर सगळे इंद्रिय त्याचे केंद्रित असतात. आणि ज्यावेळेस तो म्हणतो देवाची या द्वारी उभा क्षणभरी, त्यानंतर दुसरे जे माग गायक म्हणतात सगळे यंत्र परत ते मागे म्हणणाऱ्याच्या गायकावर परत ते कान स्वर यंत्र सगळे तिकडे लक्ष देतात, आणि मग त्याला डोळे नसताना गाणाऱ्याचे स्वर आणि परत त्याच्या पाठीमागं गाणाऱ्याचे स्वर हे दोन्हींचा मिलाप करतो, आणि सातत्यानं ते म्हटल्यानंतर त्याचा काकडा हरिपाठ आपोआप पाठ होतो. डोळे नसणाराची ही अवस्था आहे. आता पहा कान नसणाराची अवस्था, कान नसणारा पुढे बसतो आणि बसल्यानंतर त्याची सगळी मुवमेंट कुठं असते माहिती का, डोळे कुठं असतात ह्या आपल्या लिपिंग्सवर. आपण जे बोलतो ना त्याच्यावर त्याचं सगळं लक्ष केंद्रित असतं. मग एखादा गायक इथं हरिपाठ गात असेल, गळ्यामध्ये विणा असेल, आणि रामकृष्ण हरीनं सुरुवात करतो, आणि मग देवाची या द्वारी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस त्या असणाऱ्या कानानं भैऱ्या माणसाचं लक्ष या त्याच्या होटावर असतं. काय म्हणतो रे हा, देवाची या द्वारी असो का, बर त्याच्या मागचा काय म्हणतो, देवाची या द्वारी. अच्छा, म्हणजे पहिला देवाची या द्वारी उभा क्षणभरी, आणि तसा त्याचा काकडा तसा त्याचा हरिपाठ पाठ होतो, त्याचं सगळं लक्ष केंद्रित असतं. विचार करा, ज्याला कान नाही त्याचा हरिपाठ पाठ आहे, ज्याला डोळे नाही त्याचा काकडा जर पाठ असेल, तर आपल्याला सर्व असताना आपण विठ्ठल म्हटल्या म्हटल्या टाळ्या वाजून विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही हा मुद्दा आहे. म्हणून विठ्ठल पहिला दिवस आहे, मला माहिती आहे जागा आपल्याला काबीज करायच्यात, ह्याच जागा तुमच्या 8 दिवस असणारे 11 दिवस असणारे, आणि पहिला दिवस जरा जड जाणार आहे तुम्हाला, थोडं तुम्हाला बसण्याच्या जागा सगळ्या जागा वादक मंडळी हे सगळे समजून घ्यायच्यात, याला वेळ जाईल, तुम्हाला माईक सिस्टीम तुम्हाला सगळं 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 वातावरण तुम्हाला पाहिजे. पण जिथं तुम्हाला गायकाचं गायन आवडेल ना तिथं मनापासून टाळ्या वाजवा. एक सांगू, गायकाला 11व्या दिवशी पाकिट मिळणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण गायकानं गायलेलं गाणं गायलेला अभंग गायलेलं प्रमाण जर त्याला तुम्ही दाद दिली टाळी वाजवली तर त्या मिळणाऱ्या पाकिटापेक्षा कितीतरी मोठी तुमची टाळीची श्रीमंती आहे. म्हणून ते वाजवा, आणि ते सगळ्या अर्थाने कीर्तनकारांना ती काळाची गरज आहे. असो, खऱ्या अर्थाने ह्या विठ्ठलाकडं गुण आहेत चांगले, तो सगुण निर्गुण आहे आणि तो भक्तीची देवता आहे. आणि भक्तीची देवतेला एकमेव पांडुरंग असा आहे, सगळ्या 33 कोटी देवांचं लक्ष त्या पांडुरंगाकडं आहे. पहा बरं, जेवढ्या आत्ता पालख्या निघाल्या दिंड्या निघाल्या ना, तो वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे आणि वारकरी संप्रदायाची भावना आहे. जेवढ्या दिंड्या पंढरपूरला निघतात त्या 33 कोटी देवांना नारळ फोडला जात नाही अशी भावना आहे की 33 कोटी देव असणाऱ्या वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला येतात. आणि ज्यावेळेस आषाढी वारीच्या दिवशी देवाला स्नान घालतात तर वारकऱ्यांची अशी भावना आहे 33 कोटी देव देवाला स्नान घालतात पांडुरंगा, कारण सर्व तीर्थाचं माहेरघर कोण आहे, पांडुरंगाचा पंढरीचा पांडुरंग पंढरपूर. म्हणून सगळ्या तीर्थाच्या पांडुरंगाच्या पायाशी एकरूप होतात. आणि आषाढी वारीच्या दिवशी जो जो पंढरपुरात ज्याचं ज्याचं पाऊल पडतं त्याला 33 कोटी देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते सर्व सुखाचं आगर आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुखाचं आगर आहे. म्हणून तुम्ही इतरत्र फिरूच नका, बाबा बुआ गंडे दोरे लिंब मिरच्या कांदे फिंदे नजर रक्षा कवच पोराला काळं बांधणं गाईला गुदुरी बांधणं हे सगळं सोडून द्या. इकडं तुम्हाला कोणतीच प्रचितीने फलप्राप्ती होणार नाही, तुम्ही फक्त पांडुरंगाच्या दिशेनं पावलं टाका, 100% तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही कितीही सांगू द्या, लोक मात्र ऐकल तर शपथ आहे. लोकांचं कसं झालंय, मागून जे आले ना ते पिढ्यान पिढ्या चालवणं, आणि त्या पिढ्यान पिढ्या चालवण्यामध्ये एवढी लोक खुळचट झालेत की लोकांना नेमकं समजायला तयार नाही. एक उदाहरण देऊन द्या, त्याला दृष्टांत म्हणा. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामधून अनेक लग्न व्हायची. पूर्वीची काही पद्धत होती की नवरदेव वेशीपशी आला की नारळ ठेवायचा, माणिकांना तुमच्या काळात असेल,
ज्यावेळेस नारळ घेतला की नवरदेवाच्या डोक्यावरून घ्यायचा आणि वेशीत दगडावर आपटायचा, ही पद्धत होती. असं पुढे गेलं की ओढा जर आला, ओढा, तर त्या ओढ्याच्या ठिकाणी नवरदेवाची गाडी थांबायची. बैलगाडी असो, ती जिप्सी गाडी असो, किंवा आत्ताची तुमची एरटिका गाडी असो, किंवा कोणती BMW असो, तरी ती गाडी आजही तिथं थांबते. नवरदेवाच्या डोक्यावरून नारळ फिरवतात आणि ओढ्यात फेकून देतात, नदीत फेकून देतात, आणि नंतर ती गाडी तिथून लिंब टाकून पुढं आजही जाते. मग आज जाती तर ऐका, ह्या गाड्या जात असताना पूर्वी वराडं जायची ती टपाच्या गाडीनं, आणि काही वासरात लंगडी गाय असायची, कळले ना, वासरात लंगडी गाय, काही काही खटपटीचे माथरे असायचे. ती म्हणली, नाही भाऊ, आपण तर आत्तापर्यंत टपाडावच बसून आले, आपल्याला काही खाली बसत नाही. जवानीपासून जशी लग्न करतोय का, तसा आत्तापर्यंत कॅबिनवरच बसून आले आणि मला कॅबिनवरच बसायचंय, मी खाली बसणार नाही. पोरं म्हणली, बाबा कशाला वासरात लंगडी गाय बसा. नाही म्हटला, मी आत्तापर्यंत टपाडाव बसलाय, मला टपाडावच बसायचंय. बसला टपाडावरती आणि गाड्या सुरू झाल्या. नवरदेवाची गाडी गेली, ओढ्याच्या ठिकाणी नारळ फेकून दिला आणि असणारे बाबाची पाठीमागून गाड्या चालल्या. आणि ती टपाची जी गाडी होती ती गाडी खड्ड्यात थोडीशी आदळली, आदळल्याबरोबर बाबा टुनकुनी उडला आणि उडल्याबरोबर बाबाचा फेटा बोराटीला चिकटला आणि गाडी पुढं निघून गेली. बाबा म्हणला, अरे अरे अरे, माझा फेटा माझ्या जावयाने मला दिल्या, आमक्याने दिल्या, तमक्याने दिल्या. लोक म्हणले, जाऊ दे, लग्नात तुला नवा फेटा देतो, नाहीतरी जुनाच झाला होता, कशाला त्या फेट्याचा नादी लागतो. अरे अरे अरे, असू द्या, माझा जुना आहे, चल बाबा. आणि अशीच गाडी पुढं गेली. तासा दीड तासाने तोपर्यंत कोकडेवाडीची गाडी आली. नवरदेव सजून सजून नवरदेवाच्या डोक्यावरून नारळ घेतला, फेकून दिला आणि गाडी पुढं गेली नवरदेवाची. आणि पाठीमागून वराडाची गाडी चालली. त्याच्यात एक म्हातारा बाबा म्हणला, थांबा थांबा थांबा, तशी गाडी पुढं नेऊ नका, काढा त्याचे दोन फेटे, दोघांचे फेटे काढा, घ्या आणि फेका वराडीला. म्हणले, फेटे फेकल्याशिवाय गाडी पुढं जात नाही. दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे दहा, दहाचे वीस झाले. आणि ज्याचा पहिला फेटा गेला होता त्याची गाडी रिटर्न आली का, त्याला त्याचा फेटा ओळखू येईना. त्याच्यात बाया म्हणले, आपण तरी काय कमी राहावं म्हणून बायांना लग्नात दिलेलं. वटी भरायची माहिती का, पार असे तांदूळ घेतात आणि उगो एवढे एवढं तांदूळ त्याच्या वटीत टाक घेतात. आणि आता तर नवीनच फॅशन आली, ते पार बुरणलेलं तांदूळ त्याच्यातून पार पीठ गळात गहू, त्याच्यात हळकून पार मरी गेलेलं, त्याच्यात सुपारी तर पार बुगा झालेली, आणि त्याच्यात तर खोबरं तर पार असं पार त्याचा खऊट असणार, आणि त्याच्यात त्याची वटी भरतात आणि तिला एवढं एवढं पीस दिलेत. एका पिसात चार बाया. ते म्हणले, आपण तरी का कमी राहावं. त्यांनी पीस काढला आणि बायांनी बोराटीला पीस बांधला. एका बाईंनी बांधला का, अख्ख्या गाड्यात बायांनी पीस काढले आणि बांधले. आणि काही दिवसानं त्याला एवढं महत्त्व आलं, लोक म्हणली, हो बाबा एवढा पावणे, एवढं जागृत देवस्थाने, याला तसं वालांडता येत नाही. आणला दगड, लावला सिंदूर आणि झाली सुरुवात. लोक म्हणली, लय जागृत आहे. काही काळाने लोक म्हणली, याला नाव काय? लोक म्हणली, त्याला लय चिंदी आहे. म्हणली, चिंद्या बाबा आहे, झाला चिंद्या बाबा. आणि संतानं हा चिंद्या बाबा खोडून काढला. ह्या इंद्री सेंद्री दैवताच्या नादी लागू नका. हे इंद्री सेंद्री दैवत आजकालची आहे आणि जुन्या पूर्वीचा पांडुरंग कधी होता आणि कधी रचावा लागली पंढरी. तुम्ही मी
आणलेली, पण आधी कोणाला आणावा लागलं, देवाला आधी काय रचावा लागलं, तर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी पंढरपूर रचावा लागलं नंतर वैकुंठ नगरी. आणि त्या पंढरपुरात पांडुरंग ज्यांनी आणला त्या पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग पंढरपुरात आला. याचा अर्थ काय, त्याचं गुणकान का गायचं, तर तो देव तुमच्या हाकेला धावून येतो. आणि जो आईवडिलांची सेवा करतो त्याच्या पाठीमागे 100% देव विटेवरती उभा राहतो. किती युगे, युगे 28 विटेवरी उभा राहणारा पांडुरंग समजला की बाकीच्या देवांचं इथं काम नाही, हे तुकोबाराय म्हणतात. आणि हे सगळं करत असताना संतांना काही वाटा मोडाव्या लागल्या, आणि त्या लहानातल्या लहान वाटा होत्या. त्या कोणत्या वाटा? अभंगाच्या दुसऱ्या. क्या जोरदार टाळ्या वाजव अंकुश महाराजांसाठी. सुंदर अशी चाल आणि सुंदर अशी सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये चाल सांगितली. आणि अभंगाचं द्रुपद ऐका. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. लहानातल्या लहान वाटा ज्या डोळ्याला दिसत नाही ते मोडण्याचं कौशल्य संतांनी निर्माण केलं. एक जर वाट मोडावी लागेल तर दुसरी वाट तुम्हाला उभी करावी लागेल. संतांनी एक वाट जरूर मोडली पण त्याला पर्यायी दुसरी वाट दिली. संतांनी कर्मकांडाच्या वाटा मोडल्या त्याला नामाची वाट दिली. संतांनी माणसातल्या वृत्तीची एक वाट बदलली आणि त्याला सत्संगाची म्हणजे संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची वाट दिली. म्हणून सुख आणि दुःख याच्यामध्ये दुःखाची व्याख्या बाजूला करताना संतांनी सुखाची प्राप्ती करत असताना ज्ञानोबांनी सांगितलं जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रपंचाला घाबरलं पाहिजे. त्याकरता 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे. किंबवना बह बिहाया साचे जरी अर्थी मिया. तुम्ही कशाला घाबरलं पाहिजे? तुम्ही परमार्थाला नका घाबरू, तुम्ही कुटुंबाला घाबरा म्हणजे प्रपंचाला घाबरा आणि परमार्थाला जवळ करा. पण लोकांनी परमार्थाला दूर केलं आणि प्रपंचाला जवळ केलं आणि प्रपंचामध्ये सुख शोधण्यामध्ये एवढा वेळ घालवला आणि संसार कसा आहे? संसार Oh, my God.
सुखाचा विचार कोठे नाही किंवा संसार दुःखमुळं चहूकडे इंग. संसारामध्ये दुःखच आहे, पण संसारात जर दुःख बाजूला करून सुखाची व्याप्ती करायची असेल तर परमार्थाला जोडावे लागेल, आणि परमार्थाला जोडलं की संसारातलं दुःख बाजूला झालं, आणि हे दुःख ज्याला कळलं त्याला कधी थांबावं हे कळलं. 85 वर्ष झालं, 75 वर्ष झालं, अजून जरी लोणावज बाजारात असेल तर त्याला दुःख संसारातलं सुखही कळालं नाही आणि त्याला प्रपंचातलं सुखही कळालं नाही. तो दुःखाचंच घेऊन बसला आणि शेवटपर्यंत प्रपंचातल्या असणाऱ्या सत्तेच्या नाड्या त्याच्याकडून सुटत नाही, म्हणून त्याला असणारी परमार्थाची आवड निर्माण होत नाही. आवड कधी निर्माण होईल? जर सवड असेल तर आवड निर्माण होईल. आणि संतांनी नेमकं हेच शोधलं की माणसाला सवड काढण्यासाठी, माणसाला शहाणं करण्यासाठी कसं आणि त्याला कोणती वाट दाखवावी लागेल, ती सुलभ वाट संतांना निर्माण केली. आणि ती वाट सुलभ निर्माण करताना संतांना बऱ्याच वाटा मोडाव्या लागल्या, आणि त्या सगळ्या दिवसभर कर्मकांडाच्या वाटा संतांनी मोडल्या, आणि सुलभ अशी नामाची वाट पंढरपूरच्या दिशेनं संतांनी निर्माण करून दिली. आणि मग लोकांना प्रश्न पडला, माऊली तुम्ही सांगता ही सुलभ वाटे, तुकोबराय सांगता ही सुलभ वाटे, मग आता नेमकं आमच्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर आम्ही हा देह घेऊन आलो असेल, या देहाला पवित्र करायचं असेल तर आम्हाला पवित्र करणारी वाट सांगा. आणि त्यावेळेस ज्ञानोबरायांनी या देहाला पवित्र करण्याची वाट सांगितली, आणि त्या वाटेसाठी फक्त 28 अभंगच याची कीर्ती काय करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठामध्ये 56 वेळा हरी, किती वेळा? 56 वेळा. आणि जर गायकाने 4-4 वेळा जर चाल लावली तर 56 × 4 हिशोब करा, एवढ्या वेळा तुमच्या तोंडातून हरी बाहेर पडणार. आणि या हरी बाहेर पडण्यानं त्याची कीर्ती तुम्ही मुखानं जर गायली तर तुमचा देह आपोआप पवित्र झाल्याशिवाय राहणार नेमकं. ज्याला कळायचे त्यालाच कळलं नाही, कारण ते दी शिपेल होत आणि दोन्ही दोन संबळ पकडलेले होते, आणि नुसतं असं करायचं बकरा मारायला सांगितलंय, आणि ऐकणारा तरी काय करतो कोणता बकरा, आणि पुजाऱ्याला तरी काय करतो बकरा. पुजाऱ्याला वाटलं आपण कापाय सांगावं तर आपल्याला खायला मिळत, आणि पुजाऱ्यानेही सांगितलं कापा, पण कोणता बकरा कापायचा. ती वाट मोडली आणि सुलभ वाट संतांना निर्माण केली. काम क्रोध बकरा मारा, या अंतरंगातला काम क्रोध बकरा मारा. जावणी गाडी घेतली, पेढ घेऊन आली जावल द्यायला, खाल्ला मोठा मोठा मिठू मिठू, बरं झाली गाडी घेतली. आणि पुढे गेले शेजारच्या बाईला म्हणती आता मोठी हप्ता भरायची बोंबे, मोठी हप्ता भरेन आता झालं वाटुळ. म्हणजे हा जो मत्सर आहे ना याच्यातला, हा अंतकरणातला मत्सर बाजूला करा, तेव्हा तुम्हाला काम क्रोध बकरा मारला की आम्ही कोणाला पुजायचंय, कुणाला? रखुमाईच्या वरा म्हणजे कुणाला? पांडुरंगाला पुजायचं. किती वाट सोपी करून दिली, पण आम्हाला कळलं तर शपथ हे कुठून बकरेन कोंबडे कापायचा कारखाना केला का नकुनी, आणि यो कुणी केला? एक वाट परत संतांनी ती मोडली. म्हणून अंगातली ती वारी बंद करा,
आळंदीला या, गंडमाळ्याची 1,00,000 रुपयातली 00 खोडत या, एकावर एक पूज्य राहील, 10 रुपयाची पवित्र माळ तुळशीची गळ्यात घ्या, हातात घ्या, इंद्रायणीमध्ये आंघोळ करा आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीव ठेवा आणि ती गळ्यात घाला आणि एकदाच अंगातली ही भूताची वारी बंद करा आणि पंढरपूरची एकदाच वारी करा, तुमच्या जीवनाचं सोनं झालं म्हणून समजा. ही वाट संतांनी दाखवली आणि ती वहिवाट जी आहे ती पंढरपूरला जायचंय आणि कुणाचं गुणगान गायचंय, पांडुरंगाचं गुणगान गायचंय, त्याकरता मला पंढरपूरला पोहोचायचंय. मग आहे का कुणी असं माळ घालणार ज्याला वारकरी संप्रदायाची माळ घालायची आणि त्याला पंढरीचा वारकरी व्हायचंय, आहे कुणी असं? हा या पटकन चला, माझ्या का मोजक्याचं माळ आहे, पटकन चला मला कीर्तन संपवायचंय, चला पटकन ज्याला माळ घालायचं पटकन चला पटकन चला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, पहिला दिवस आणि 18 लोकांनी माळा घातल्या या 50 वर्षाचं फलित आज झालं. किती लोकांनी माळा घातल्या? 18. आणि ज्यांनी या सुवर्ण महोत्सवामध्ये माळा घातल्या 100% त्या माळा टिकल्या पाहिजेत, कारण तुम्ही एवढ्या लोकांच्याच घातल्यात आणि सुवर्ण महोत्सवामध्ये. आता या माळाची किंमत मी काय सांगितली? 9. तर या माळेची किंमत आहे 100 रुपये. 18 लोकांची चेहरे माझ्या लक्षात येईल, कीर्तन संपल्या होते 100 रुपयाने 1800 जमा करायचे आणि हे सगळे सप्ताह कमिटीला मी देणार आहे देवाच्या प्रसादासाठी. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या नावाच्या पुढे सौजन्य कोणाचं आहे माहिती का? कोणाचं आहे? श्री मल्लिकार्जुन चरणी सेवा समर्पित, ज्याला सौजन्यच मल्लिकार्जुनच आहे त्याच्या कीर्तनामध्ये जर 18 माळा लोकांनी घातल्या तर मला भरभरून देवानं दिलं 18 माळकरी घडले, ही ताकद
कुणाची आहे? ही मल्लिकार्जुन पांडुरंगाची ताकद आहे. एकदा देवाचं प्रेमानं भजन करा. विठोबा लवकर चल चल चल, मला कीर्तन संपवायचं. ये वर, 9:30 तर कीर्तन संपवायचं. चल लवकर, 9:30. हा हा, ये, चला चला लवकर या, लवकर या, लवकर या. चला आजी लवकर ये, तिला घ्या पटकन वरती, तिथून येत वरती घ्या पटकन. पाबर, महाराष्ट्रात विधवा महिलांना सन्मान आहे का कुठं? का नसावा बरं? जर लाडकी बहीण चालते तर लाडकी आजी चालत नाही का? मग माझी लाडकी आजी ती ये वर. चल, विधवेला या महाराष्ट्रात सन्मान दिला पाहिजे. का माहिती का? या महाराष्ट्रामध्ये विधवेला सन्मान आहे, होता आणि राहणार आहे. मी त्याच्या खोलात जात नाही, पण विधवेला सन्मान दिला पाहिजे म्हणून अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवरायांची आई राष्ट्रमाता जिजाऊ आणि अलीकडच्या काळात देवांना विधवेने दिला सन्मान, म्हणून विधवेला सन्मान द्यावा. सौभाग्याचं लेणं गेल्यानंतर आयुष्यभर विधवा कपाळाला काय लावते? बुक्का. आणि तो बुक्का कोणाचा? पांडुरंगाचा. मग कीर्तनकारानं विठोबा रखमाईचा गजर केल्यानंतर विधवेनं कीर्तनकाराला हार का घालू नये? या माताचा मी कीर्तनकार आहे म्हणून विधवा मातेला बोलवलं. बुक्का बघू, मला बुक्का लाव. त्या विधवा मातेचा सुद्धा सन्मान भर कीर्तनमधून त्यांचा केला जाईल. ती साडी घ्या, द्या पटकन, द्या पटकन. तुला शासनाचा लाडक्या बहिणीचा हप्ता येऊ न येऊ, पण तुला लाडक्या नातवाची आजीला ही साडी. विठ्ठल 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 सप्ताह गेली 50 वर्ष आपण सुवर्ण महोत्सवाकडे आहोत आणि खऱ्या अर्थानं मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होतोय. सगळ्यांचे आभार सुरुवातीलाच मानले, परत सर्वांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एवढा दिव्य महोत्सव या ठिकाणी घेतात तर तुमच्या या दिव्य महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या उर्वरित भागाकडे बोलतो. मग या संतांनी सगळ्या वाटा मोडल्या आणि सुलभ जी पंढरपूरची वाट करून दिली त्या वाटेला काही संतांनी साधनं दिली आणि ती साधनं घेऊन संतांनी सांगितलं पंढरपूरला चला. मग कोणती साधनं? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. आम्हाला पंढरपूरला जायचंय तर काही साधनं घेऊन जायचेत आणि ती साधनं घेऊन पंढरपूरला जाताना विठ्ठलाचा जयघोष करायचा आहे आणि त्या विठ्ठल नामाचा असणारा रस तो आम्हाला सेवन करायचा आहे. का सेवन करायचं आहे? तर आमच्या जीवनाचं भलं व्हावं यासाठी. पण कित्येक लोकांना विठ्ठलाचा रस कळाला नाही म्हणून वारीत मिसरी. अगो बाय जिंजी चालू काय
अगं बाय लग्न बाय तू वय दत्त तुझे जाऊ मी तुझे जावी ते म्हणजे तू कॅन्सरचा डबा कर मी कॅन्सरचा डबा करते यांच्यासाठी वारी नाही. एक सांगू गळ्यात माळा आणि पथ्य पाळायची असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही पाहिजे. सांगू त्याच्यापेक्षा दुसरा चांगला अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो या नसो तो आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला. तो गळ्यात माळा आहे 50 ठिकाणी जिथं खाजवायली आणि तिथं गण लावून मोकळा आणि कीर्तन संपलं 15 सप्ताह पण चांगलं कीर्तन झालं. हे म्हणजे परमार्थ नाही आणि ही वाट म्हणजे संतांची नाही. अशा लोकांनी भजन जर तुमच्या घरात येऊन केलं आणि अशी लोक जर वारीला पंढरपूरला चालली असेल तर त्यांच्या या कृत्यामुळे काय होऊ शकतं ऐका. तंबाखू वडानी काढले जधुरे तंबाखू ओढून काढिलं जो धूर बुडेल घर तेने पापे. आता किती झोडाव बरं तो कोवर आहे. बाकीचे सगळे भजन कधी असावी माहिती का महाराज सागर महाराज. भजन ही जेवणाच्या भोजनाच्या अगोदर असावी. भजन ही क्रांतीची गीत आहे आणि ही क्रांतीची गीत ऐकून ज्यांच्या ज्यांच्या जीवनात बदल झाला त्या मीराबाईच्या दासीच्या लेकराला विचारा. नुसता भजनानं काय बदल झाला, नुसता भजनात आला तो मनातले विकार बाजूला गेले आणि तो देवाचा झाला. म्हणून भजन हे भोजनाच्या नंतर नको, उलट लय चांगलं केले गावागावानी. भोजनाच्या अगोदर नामस्मरण आहे आणि नामस्मरणानंतर भोजन आहे. पण आता लोकांना कळून चुकलं की आता नामस्मरण हे जागेपणी व्हावं म्हणून या तुमच्या सत्याचं आणि आजूबाजूच्या कमिटीचं सुद्धा मी आभार मानीन की तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं आणि 9 नंतर गावातल्या तरुणांना तुम्ही संधी दिली भोजन वाढण्याची. ज्यांना वारीमध्ये येता येत नाही त्यांनी 11 दिवस भोजन वाढण्याचा स्वाद तरुण घेतील म्हणून तरुणसुद्धा इथं भाग्यवंत आहे आणि तो तरुणा जो भाग्यवंत आहे तोसुद्धा वारकरी संप्रदायाला लागतो. म्हणून एवढे जेवढे तरुण मंडळी आज थांबलेत या सगळ्या तरुण मंडळीचं या 50व्या वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. तुम्हालाही वारकरी संप्रदाय समजावा आणि सगळी लोक गुण्या गोविंदानी नांदावी म्हणून ती पंढरीची वाटे. जावेनं जावेशी जावं सारखं वागा, लेकरानं आईशी आई सारखं वागा, भावानी भावाशी भावासारखं वागा तर तो वारकरी संप्रदायातला विठ्ठलाचा रस जे सेवन केलाय तो एकाग्रतेचा समानतेचा बंधुभावाचा आणि एकमेका सह्य करू अवघा धरू सुपंताचा हा जो मला न्याय कळाला ही एकाग्रता कळाली तेव्हा मला देव कळाला. म्हणून लेकरानं आईशी चांगलं वागा, आईनं लेकराशी चांगलं वागा, मुलानं भावानं भावाशी. काल परवा तुमची भांडणं झाली असेल 20 वर्षापूर्वी तर आज कीर्तन संपल्यानंतर घरी जाऊन भावाला उठवा आणि कडकडून मिठी मारा. दादा परत हे जीवन तुलाही नाही मलाही नाही, उरलेल्या जीवनामध्ये दादा मी चुकलो, मी लहान होतो, मी तुला 4 चौघात शिव्या दिल्या आणि दादा शिव्या देताना आपल्या आईची किंमत आपण कमी केली. तू जिच्या पोटी जन्माला आला तू तिला शिव्या देत होता आणि मी तिच्या पोटी जन्माला आलो, दोघांची आई एकच. पण आपण मात्र कचाकच एकमेकाच्या आईला शिवी देण्याच्या नादामध्ये आपल्याच आईला शिवी देतोय. दादा हे विसरून गेलो, मला आता कीर्तनानं कळलं दादा, तर दादा आता मला मिठी मार आणि दादा उरलेलं सगळं दुःख बाजूला कर, आपण एकत्र येऊ आणि गुण्या गोविंदानी वागू. तेव्हा बांधवानं कीर्तन कळालं, तेव्हा कीर्तन कळालं. सोडा सगळी नाती दुरावा तूर करा सगळा नाती एकत्रित आणा. आता रक्षाबंधन आली उद्यावर, कित्येक बहिणींनी भावाच्या विरोधात दावे केले, भावांचे हिस्से मागितले, त्या सगळ्या बहिणींनी उद्या कोर्टातून दावे माघारी घ्या, भावाच्या घरी जा, रक्षाबंधन बांधा आणि भावाला सांगा चुकले मी, इथून पुढे तू माझं रक्षण कर, दादा मला काही कमी पडलं तर तू मला दे. एवढे मोठ्या मनाचे का महाराज आम्ही, एवढे मोठ्या मनाचे भावाला माफ करणारे. आणि बहिणींना सांगेन जर तुझी परिस्थिती नाजूक असेल आणि भाऊ तुला मदत करत नसेल आणि चंगळवादासाठी जर जमीन विकत असेल तर तू 100% माझं मत आहे, 50% हिस्सा तू घेतलाच पाहिजे ज्यावेळेस चंगळवादाकडे तो जात असेल तर. पण एक सांगू ताई, त्याची चंगळवादाकडे जाण्याची इच्छाच नसेल आणि त्याची जमीन रोडच असेल आणि त्याला जर 2-4 मुलं असतील आणि त्याला जर जमीनच विकायची नसेल तर त्याच्या मागं लागून त्याला जमीन विकण्याच्या भागात पाडू नकोस, कारण तू नरकाची वाट पकडशील. म्हणून ही रक्ताची नाती टिकवा, तरच उद्याची असणारी रक्षाबंधन कळाली आणि तरच भाऊ बहिणीला कळालं आणि त्या धाग्याचं महत्त्व कळालं तर आम्हाला पंढरपूरची वाट कळाली. पंढरपूरच्या वाटेनं ना जात विचारली,
विचारली जात प्रामाणिकपणे मावळ्यांना पंढरपूरला आलेल्या 103 नंबरच्या दिंडीतली तुम्ही 4 नंबरच्या दिंडीतली एकमेकाची भेट झाली ओळख होती विचारली जात विचारली फक्त एकच कळलं पंढरीचे वारकरी आहेत आणि आपण सगळे आहोत स्वैरे आहोत हे ज्याला कळलं त्याला जीवनाचा अर्थ कळाला म्हणून गुण्या गोविंदांनी एकत्र नांदा आणि ती पंढरपूरची वाट एकमुखाने धरा आवड निर्माण करा सवड निर्माण करा आणि या सवडीतून जी साधनं दिल्या त्यांचाच उपयोग करा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने आणि या ज्या जुना रुटात संतांनी वाटा मोडल्या नवीन वाटेने पंढरपूरला सुलभ वाटेने या आणि सुलभ वाटेनं जाताना तुमच्या आयुष्यातलं महापातकातलं पातक जळून जाऊ शकतं या अभंगाच्या शेवटच्या चरणी तो कमने महापातके पतिता तो कमने महापातके पतिता महापातके पतित आयशियाचे हित हेळा मात्रे किंवा होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दोस्तर केला राज्यभार चाले ऐसा महापातकातलं पातक हे तुमचं नामाने क्षणार्धात जळून जाऊ शकतं हे तुकोबारांनी क्षणा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. आपल्याला पहिला दिवस हे खूप मर्यादा आहे, 7:45 कीर्तन सुरू करणार होते, 7:00 सुरू झालं, पहिले 15 मिनटं सोडून देऊ, पण आता मला 7:05 कमी असताना कीर्तन 9:05 कमी असताना कीर्तन संपावं लागेल, कारण बऱ्याच सूचना आहे. पहिला दिवस आहे आणि उद्याच्या दिवसापासून सुरळीत व्यवस्थित कीर्तनाची घडी बसून जाईल अशी अपेक्षा व्यक्त करू. कीर्तन हा छंद आहे, नाद नाही. भजन हा छंद आहे, नाद नाही. आणि काही काय म्हणतात आमच्या बाबाला ना लई भजनाचं येडे, आता येडे का हे छंद म्हणा ना. आणि लहान मुलांवर लक्ष ठेवा, आत्ताची पिढी फार फॉरवर्ड आहे आपल्यापेक्षा, ती डायरेक्ट आजोबाला नावाने हाका मारत्यात, आजीला सुद्धा नावाने हाका मारत्यात आणि त्याच्या आईबापाला कौतुक वाटत. काल परवा मी गेलो एकाच्या घरी, म्हणले महाराज तुमचे पाय घराला लागू द्या. मी म्हणलं माझ्या पायाला काय झालं याच्या घराला लागायला, चला लागू द्या तर लागू द्या याच्या घराला. घरात गेलो, चहा पाणी झाला आणि आजोबांना आम्ही गप्पा मारत होतो, तेवढ्यात नातू पळत आला, दप्तर इंग्लिश मिडियमचं फेकलं आणि आला आणि मन लय घरात फिरला, कुठं दिसाना. म्हणलं शांती कुठं गेली शांती, मला वाटलं काय बारीक बहीण असेल मग तिची शांती, पटकन म्हणलं शांती कुठं गेली. आणि तेवढ्यात त्याची आजी नका का येईना दारातून, दारातून आल्या बाल्या म्हणलं एक म्हणलं शांती आली आजीला. आणि ते दोघं नवरायको खदा खदा असतात. आमचं पुवार गे ना लय हुशार, याला हुशार हे हुशार पण थांबवा आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार लावा आणि आजी आजोबांबरोबर मुलांना 7-9
त्यांच्या बरोबर या प्रांगणामध्ये सोडा, कुडई खेळू द्या, कुडई बागडू द्या, त्याच्या कानावर रामकृष्ण हरी पडेल आणि त्याला सुद्धा चांगल्या आचरणाची गोडी निर्माण होईल आणि तुमच्या माझ्या जीवनातलं महापातक जर जळून जायचं असेल तर त्याला नामाशिवाय गत्यंतर नाही. मग महापातक कुणाचं जळून गेलं? ज्या वाल्यानं सात रांजण पाप भरली त्याचं महापातक क्षणार्धात जळून गेलं. त्या वाल्यानं फक्त एकच काम केलं, नाम घेतलं आणि ते पण उलट, म्हटला मरा, मराचा झाला राम. आणि राम जन्मायच्या अगोदर प्रभू रामचंद्र जन्मायच्या अगोदर ज्याने रामायण लिहिलं तो कोण झाला? वाल्याचा वाल्मिकी. क्षणार्धात काय झालं? पाप महापातकातलं जळून गेलं. म्हणून तुमचं माझं पाप जळून जावं म्हणून रोज कीर्तनाला या. कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणला की टाळ्या वाजवा आणि काल्याच्या कीर्तनापर्यंत रोज हजेरी लावा. एक सांगू, रोज कीर्तनाला आला आणि काल्याच्या कीर्तनाला गैरहजर राहिला तर शेवटच्या परीक्षेत नापास, मेन परीक्षेत. म्हणून रोज या आणि काल्याच्या कीर्तनाला गर्दी करा. सगळे कीर्तनकार दर्जेदार आहेत आणि सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन आवर्जून ऐका. मोठा सोहळा संपन्न केला आहे आणि मला आनंद होतो. दिलेला शब्द मी पाळण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हासुद्धा सत्ता कमिटीचं मी आभार मानतो. तुम्हीसुद्धा मोठ्या मनानं मला परत दुसऱ्यांदा संधी देण्याचं काम केलं. तुमचंसुद्धा टाळ्या बाजून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. मृदुंगमणी, पेटी मास्तर, इकडे असणारे विनेकरी आणि सगळे गायक आणि वारकरी संप्रदायातले भजनी मल्लिकार्जुन भजनी मंडळातले सगळे वारकरी आणि तुम्ही माता भगिनी जास्त संख्येने आला, तुमचंही आभार. या पुरुष मंडळीचे आभार, तरुण मंडळीचे आभार, आमचे असणारे फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग यांचे आभार. फक्त काही चुटकुली असेल तर तेवढंच कट करून काही टाकू नका, मला काही फेमस व्हायचं नाही. आणि तुम्हाला जेवढं योग्य वाटेल तेवढंच यूट्यूबला टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची साऊंड सिस्टमचे 5-6 मशिनी आहे आणि ऑपरेटर म्हणून जे काम पाहतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोचवला आणि पहिल्या दिवसाची सेवा मल्लिकार्जुनच्या चरणी खरंच ती समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली हे पा सर्वांना महाराजांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. अखंड हरनाम सप्तामध्ये आपला पहिलाच दिवस आहे. सर्वांनी कृपया शेवट रामकृष्ण हरी तथा पुंडलिकावरदे हरी विठ्ठल झाल्याशिवाय कोणीच उठू नका. या ठिकाणी आपल्या कीर्तनाची परंपरा आणि शिस्त थोडी आजपासूनच पाळा. आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षी संपन्न होत असणारा आपला अखंड हरनाम सप्ताह यावर्षी 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या अखंड हरनाम सप्ताहाचं खरं तर ज्यांनी या ठिकाणी रोपटं लावलं खरं तर त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी त्यांचं ऋण व्यक्त करणं, त्यांच्या ऋणात राहणं खरं तर आपलं हे सर्वांचं कर्तव्य आहे. भगवान शिवजींच्या या मंदिरामध्ये आपल्या नावरा गावचे वैकुंठवासी या ठिकाणी आपल्या अखंड हरनाम सप्ताहामध्ये ज्यांनी या ठिकाणी आपल्या प्रेरणा दिली संतराज महाराज संस्थानचे विनेकरी कैलासवासी विठोबा गेनबा साठे मामा आणि मामांच्या समेत असणारे तत्कालीन सर्वच समाजातील सर्वच घटक आज जे आपल्यात हयात नाही आहेत खरं तर त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपण ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे. त्या काळाची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अद्याप या ठिकाणी विद्यमान ज्यांनी या ठिकाणी या सप्ताहाचं रोपटं लावलं तेही काही मान्यवर आपल्या समवेत या ठिकाणी आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन आज आपल्याला विशाल भव्य काय या ठिकाणी जे सोहळा पाहायला मिळतो खरं तर त्यांचं हे श्रेय आहे. म्हणून त्यांच्या पदी या ठिकाणी आपण सर्वजण लीन होऊ, त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करूया. सर्वच अशा ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं, सर्वच अशा परिवारातील सर्व जे या ठिकाणी हयात नाही आहेत
त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी मी करतो. त्याचबरोबर आज ज्यांच्या साक्षीने अखंडारनाम सप्तामध्ये या ठिकाणी आपले व्यासपीठ चालक आदरणीय प्रकाश काका रिजबुड असतील, त्याचबरोबर शांताराम महाराज हंडे असतील आणि त्यांच्या समेत काम करणारे सर्व समस्त श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळ असेल. या परिसरामध्ये या ठिकाणी एक भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा खरं तर लाभली. खरं तर आपणा सर्वांना ही आजची शोभा कशामुळे निर्माण झाली आपणा सर्वांना या ठिकाणी कल्पना असेल. गेले 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी समस्त या ठिकाणी मल्लिकार्जुन भजनी मंडळ असेल, सप्ताह समिती असेल आणि गावातील सर्व प्रमुख मंडळे असतील, सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील प्रमुख मंडळे असतील. खरं तर यांच्या श्रेयाने या ठिकाणी आपणाला जी जागा या ठिकाणी खरी दिली त्यामध्ये खरं तर समस्त भोत्रा परिवार आहे, त्याचबरोबर समस्त कोरेकर पाटील परिवार आणि त्याचबरोबर समस्त शेख परिवार आहे. या तिन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांना विनंती केली. या वर्षी 50वं वर्ष या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला जागेची अडचण येते. खरं तर या सर्व मंडळींनी या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अगदी बाबूशेठ भोत्रा असेल, त्यांचे सर्व बंधू असतील, त्याचबरोबर शेख परिवार या ठिकाणी इकबालबाई शेख असतील त्यांचा परिवार असेल, कोरकर पाटील या ठिकाणी सर्व त्यांचा परिवार असेल, विनंती केली आणि त्यांनी एका क्षणात एका शब्दात या ठिकाणी या वर्षी होणाऱ्या सोहळ्यासाठी जागा त्या ठिकाणी मोकळीकरणाचं घोषित केलं. त्यांच्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि भव्य दिव्य आज या ठिकाणी आपला सोहळा आपण जो सोहळा पाहतोय या ठिकाणी भव्य दिव्य मंडपाची व्यवस्था जवळजवळ 4 ते 5 दिवस या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी मंडपाचं काम चालू आहे. या ठिकाणी अविनाश सावंत असेल, त्यांचे सर्व दीपक हिंगे असतील, त्याचबरोबर त्यांचा सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. सर्वांनी अतिशय भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारला गेला. खरं तर यामध्ये हे काम करत असताना ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मुरमाची अडचण आली, जेसीबीची अडचण आली, त्या ठिकाणी जेसीबी देण्याचं काम दादासाहेब चौधरी यांनी 2 दिवस या ठिकाणी जेसीबी दिला, त्याचबरोबर श्री तात्याबा ठकास शेंडगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी 1 दिवस जेसीबी दिला, नवनाथ कांगुने यांचा 1 दिवस जेसीबी आला. या ठिकाणी अतिशय या ठिकाणी या सेवेमध्ये सर्व मंडळी सहकारी झाले. या ठिकाणी आपणाला काम करत असताना मुरमाची अडचण आली, त्यामध्ये अनिल शेठ भुजबळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचबरोबर मनोजजी बोत्रे पारगाव या सर्व मंडळींनी या ठिकाणी साथ दिली. त्याचबरोबर या ठिकाणी संभाजीराव कुटे सर यांनी या ठिकाणी रोलर या ठिकाणी मुरम या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी रोलरची सौजन्य दिलं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आबासाहेब सतीजी साळुंके, श्री शिवाजीराव गौतम साळुंके, संदीप शिवाजी बिडगर आणि राहुल गोपाळराव गावडे या सर्व मंडळींनी या ठिकाणी ट्रॅक्टरची व्यवस्था केली. खरं तर अगदी एका हाकेमध्ये सर्व मंडळी उभी राहिली आणि आपल्याला या ठिकाणी भव्य दिव्य अशी जागा या ठिकाणी दिली. सर्वांचं एकदा आपण त्यांचंही टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करू मनपूर्वक. या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आता वळूया आजच्या या ठिकाणी प्रथम दिनीची या ठिकाणी आजची कीर्तन सेवा या ठिकाणी ज्यांनी समर्पित केली ते हरिभक्तपरायण गणेश महाराज फरताळे वडूबुद्रुक या ठिकाणी महाराजांनी अतिशय आपल्या कर्मकांडावर प्रभावी असं या ठिकाणी विवेचन केलं आणि आपणा सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीचं 2 तास मार्गदर्शन केलं. या ठिकाणी मी विनंती करेल कैलासराव कोरेकर पाटील चेअरमन लोकसेवा पतसंस्था नावरे या ठिकाणी आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. त्यांच्यासमेत नागेशाप्पा राजे निंबाळकर तंटमुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आपण दोघांनी वरती येऊन या ठिकाणी महाराजांना सन्मानित करावं. खरं तर आज योगायोग बघा काय आहे, आज पहिलाच दिवस महाराजांचं नाव गणेश आहे, गणेश महाराज फरताळे आणि आजचे प्रवचनकार देखील आहे गणेश गंगाधर गायकवाड. खरं तर या ठिकाणी गणपती बाप्पांना आपण नमन करून या ठिकाणी खरं तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली, त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते महाराजांना आपण प्रथमतः सन्मानित करावं. त्याचबरोबर हरिभक्त या ठिकाणी दुसरं सौजन्य या अखंडारनाम सप्तामध्ये 50व्या वर्षामध्ये या ठिकाणी कीर्तनकार महाराजांसाठी ट्रॉफी देण्याचं या ठिकाणी सौजन्य आलेलं आहे. ते सन्माननीय सुरेश तात्या खंडागळे नावरा वितकारी संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक त्यांचे चिरंजीव अमोल शेठ आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. त्याचबरोबर त्यांच्यासमेत लालासाहेब कोकरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आपणही कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हावं. या ठिकाणी अनेक वर्षाच्या उपक्रमामध्ये या ठिकाणी अजित विविध कार्यसेवा संस्थेचे माजी चेअरमन चंद्रकांत आनंदे अनेक वर्षापासून खरं तर यांचा हा वस्त्रदानाचा उपक्रम आहे. या ठिकाणी महाराजांना वस्त्रदान या ठिकाणी करतील अमोल शेठ गावडे नावरा वितकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक. त्वरित आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं, महाराजांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. या ठिकाणी उद्या
उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा आपणाला 2 मिनिटात त्या ठिकाणी सांगतो. खरं तर आजची सकाळची चहापाणी आणि नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी ज्यांनी केली ती सर्वश्री मान्यवर श्री शिवाजी रंगनाथ गायकवाड, श्री शंकर मारुती कांडगे आणि श्री संपत बबनराव कुटे. दुपारचं जेवण श्री शामराव खासेराव साळुंके आणि संध्याकाळचं जेवण श्री दिलीपराव प्रेमराज निकम, श्री अरुण ज्ञानोबा घोलप, श्री दत्तात्रेय राजाराम जाधव, श्री राजेंद्र बंडोबा गोलांडे, सर्वजण गुडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी. खरं तर आनंद वाटतो ह्या मंडळीचं या ठिकाणी गुडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक वर्ष सेवा करताना आज 2 वर्ष पगार नाही आहे, परंतु हे मंडळी आज म्हणतात ना नाचता येणं पण अंगड वाकडे, परंतु दात ज्या या ठिकाणी जे दातृत्व असतं ना 2 वर्ष पगार नाही, परंतु ह्या मंडळींनी काकासाहेब ह्या मंडळींनी 2 वर्षापूर्वी पंगत मागितली होती आणि या ठिकाणी आपल्या सर्व मल्लिकार्जुन मंडळाने आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना ही आजची पंगत दिली, त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. उद्या सकाळची चहापाण्याची नाश्ता श्री शहाजी, त्याचबरोबर या ठिकाणी महाराजांच्या समवेत आलेले मुकुंद महाराज बोबडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. या ठिकाणी तो सन्मान पुणे जिल्हा वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष, मांडवगण गावचे माजी सरपंच माणिकांना फराटे या ठिकाणी आपणाला विनंती, आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आपल्या समवेत आलेले सर्व सहकारी सर्वांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. आपल्या हस्ते महाराजांना सन्मानित करावं. उद्याची या ठिकाणी चहापाण्याची व्यवस्था श्री सर्वश्री शहाजी साहेबराव खंडागळे अण्णांची आहे, त्याचबरोबर श्री चंद्रकांत मधुकर गोसावी, श्री विशाल चंद्रकांत थिटे, श्री संतोष राजाराम सुतार सरपंच, त्याचबरोबर दुपारचं जेवण श्री मल्लिकार्जुन कावड मंडळ आणि संध्याकाळचं जेवण सन 2008-2009 इयत्ता 10वी बॅच श्री मल्लिकार्जुन विद्यालय नावरे. खरं तर बघा या ठिकाणी दातृत्व करत असताना ह्या 10वीच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची बॅच एका या ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला नाही आहे. बघा दान करायचं पण अदृश्य स्वरूपात नाव न घेता त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांनाही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय आपण प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या 1-1 रुपयाचा दिलेला या ठिकाणी हिशोब अहवालाच्या रूपाने आपल्याला प्रत्येकाला आपण या ठिकाणी देतोय. आज अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी काही मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी होईल. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमासाठी सत्संगत करणारे श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळ, कोकडेवाडी भजनी मंडळ, या ठिकाणी गुणाटून आलेले डोंगरे महाराज असतील. खरं तर या परिसरामध्ये आळंदी परिसरात शिक्षण घेत असताना या ठिकाणी आज विशेष गायनाचार्य या ठिकाणी अंकुश महाराज कौसाले तेलंगणा या ठिकाणी उपस्थित आहे, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले बाकीचे आपले सर्व विनोद महाराज झेंडे, त्याचबरोबर या ठिकाणी आनंदजी महाराज हांडगर आणि उत्तम महाराज ढवळे मामा, त्याचबरोबर घवणे महाराज कोणी राहिले ना आणि बुरळगाव भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळ सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपला जो उपक्रम आहे याच ज्ञानेश्वरी वाटप या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाते. या ठिकाणी कलशवासी हिराबाई भोईटे यांच्या स्मरणार्थ श्री प्रताप ज्ञानेश्वर भोईटे पत्रकार सकाळ या ठिकाणी सरांच्या वतीने या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला जातोय. कोणा भाग्यवंताला या ठिकाणी पहिल्याच दिवशी या ठिकाणी चिठ्ठी आली त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. महिलांमधून काढली ना, महिलांमधनं चिठ्ठी आलेली आहे. मृणाल सुनील पवार मुलगी काही योग टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी स्वागत करूया. वाचनकर ये बेटा, महाराजांच्या हस्ते या ठिकाणी ही चिठ्ठी या ठिकाणी ज्ञानेश्वरी दिली जाईल. श्री दादासाहेब सपकळ वडखेलवाडी, बघा ज्याचा सकाहारी त्यावरी विश्वकृपा करी. खरं तर वडखेलवाडी परिसरामध्ये अखंडारनाम सप्तमध्ये 7वं वर्ष त्या परिसरामध्ये नव्याने सुरू झालं आहे आणि हे सर्व आयोजक मंडळी नावरेची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी नवीन सप्ताह चालू केला आहे. खरं तर आपणाला सार्थ या ठिकाणी ज्ञानेश्वरी आज लकी ड्रॉच्या माध्यमातून माऊलींनी आपल्यावर कृपा केली. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते एकदा टाळ्या वाजवा, आपल्या टाळ्याच खरं तर त्यांना ऊर्जा देणार आहेत. या ठिकाणी महाराजांच्याच हस्ते सार्थ ज्ञानेश्वरी या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी अगदी थोडक्यात काही मान्यवर या ठिकाणी वरती येतील, त्यांच्याच हस्ते या ठिकाणी अहवाल प्रकाशन होईल. आदरणीय प्रकाश काका या ठिकाणी रिजबोर्ड
त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य काकासाहेब कोरेकर, अशोकराजे निंबाळकर, प्रकाशनाना भैरट, या ठिकाणी नागेशापराजे निंबाळकर, महादेवांना जाधव. चला आपण त्वरित व्यासपीठावर उपस्थित व्हावं. नारायणराव भोंडवे, माणिकांना फराटे प्रतिनिधीमधून या ठिकाणी या भागात खरं तर मांडवगण परिसरातून पहिलीच वेळ आपल्या परिसरामध्ये ह्या कीर्तनासाठी सर्व मंडळी आलेत. सर्वांचं स्वागत. या ठिकाणी मृदुंगाचार्य बघा आजची जोड या ठिकाणी कसं दिसते. आदरणीय हरिभक्त परायण, या ठिकाणी दादा महाराज साठे आणि राहुलजी महाराज जाधव, त्याचबरोबर आदरणीय धर्माधिकारी, हे सर्व मंडळी मृदुंग विशारद मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या निमित्ताने मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. या ठिकाणी गणेशराव खंडागळे, गुणगंगा संचालक शिवाजीराव गोलप, या बाळासाहेब कोरेकर, अनिल शेठ भजनी मंडळाचे प्रतिनिधीमधून या. एक दोन मिनटं या ठिकाणी, या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्याला सूचना दिली जाईल. या ठिकाणी उद्याच्या या कार्यक्रमाची या ठिकाणी आपल्याला निवेदन करतो अगदी दोन मिनटात. उद्या उद्याचे प्रवचनकार हरिभक्त परायण संपत महाराज नाणेकर मल्लिकार्जुन भजनी मंडळातील एक सदस्य, त्यांचं प्रवचन सेवा होईल. आणि ऐका, उद्याची हरिकीर्तन सेवा या ठिकाणी विलासभाऊ कोरेकर, आपण वरती या ना. शिवाजीराव गोलप, सुरेशराव कोरेकर या वरती या. नागे या ठिकाणी गणेशराव खंडागळे, नितीन दादा या पटकन या. या परिसरामधील सर्व कोकडेवाडी भजनी मंडळ या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. पुन्हा ज्यांना डांगे असतील, दादासाहेब महाराणे सर्वच मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. आदरणीय प्रतापजी भोईटे सर, अनिलजी ठिकेकर, साठे मामा, हंडे महाराज, एक जण प्रतिनिधी, शामकांताबा वरती या. हरकत नाही, सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी. ऐका, या ठिकाणी प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते झालंय. उद्याची या ठिकाणी सूचना सर्वांनी लक्षात घ्यावी. महाराजांनी आपल्याला निवेदन केलेलं आहे, उद्या कीर्तन सुरू होण्यापूर्वी शक्यतो आपण मंडपामध्ये स्थानापन्न व्हावं. उद्याचे कीर्तन सेवा महाराष्ट्रातील एक नामवंत आणि ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा केज या ठिकाणी महाराजांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होईल. बहुसंख्येने आपण उद्या उपस्थित राहावं. प्रथमतः महिला भगिनी या ठिकाणी भोजनाला बसतील, तदनंतर पुरुष मंडळीने त्या ठिकाणी भोजनासाठी बसायचं आहे ह्याची सूचना घ्यावी. आणि श्री मल्लिकार्जुन कावड मंडळ त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर अनेक वर्षापासून त्यांची अतिशय अन्नदान वाटपाची अतिशय स्तुत्य व्यवस्था आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देऊ. त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नोंद आपण भोजनासाठी बसायचं आहे. बोला पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.